बिचारे फिरायला येतात आणि आता कांद्याचा फटाफट नाश्ता करून घेतात असं भाजी भाकरी म्हणजे चपाती आणि भाकरी घेतली आहोत ते गावीत खाणार आहोत नाही तर बटाट्याची भाजी दालबी भाकरी बटाटा कांद्याचा नाश्ता करून घेतात संत्र्याच्या सालीची चटणी बघा कसली चटणी बोला संत्र्याच्या सालीची नवीन चटणीची रेसिपी आहे तो आम्हाला बनवून दाखव जाण्याचे लगभग चालू आहे। नमस्कार कोकण चंजरी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो फिरायला म्हणजे देवदर्शनाला चाललो आणि म्हणूनच आपली एवढी दिवस व्हिडिओ येत नव्हती कारण मी आले गावी कारण गावची मंडळी आमची फिरायला जाते ना म्हणून त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही नाशिकला तिकडे ते सुद्धा आहेत सोबत आणि जाऊबाई आणि ताई खाली गेल्यात तर चला आता जाऊया मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन घ्या सकाळ सकाळ मंडळी ते गेले खाली तर आम्ही चाललो चला गावची बघा आकडी आहे बघा भाऊजींच्या कमरेला घुंगरूवाले चला बालवाडीचा परिसर गावी बघा मस्त फुले आणि कोंबडी बघा बारी बारी आणि इकडं आमचं गाव आणि बालवाडी मस्त आहे गावी फुलं बघा कसली भारी आहेत रानटी फुलं आहेत चला जावे आता तिकडे गाडी आलेली आहे ती बघा इकडे आमच्या गावची शेतीची भात कापण्याची कामं वगैरे झाली ना ती ना सगळे दरवर्षी माणसं फिरायला जातात पण यंदा आम्हाला आमच्या ताईने पण सांगितलं या वहिनी तू पण म्हणून यंदा आम्ही पहिल्यांदा आले आहोत तर ती मजा का वेगळीच असेल आ गुरुजी आ बापडे बापडे आमचे गुरुजी आलेत तिकडे मला माहीतच नाही हा या या मस्त आमचे डंबे गुरुजी आणि कोली गुरुजी आलेले आहेत मला माहिती नाही ते बघा खूप वर्षांनी दिसला आणि इकडे सगळे आमची मंडळी जमले इकडे सगळे ते बघा इकडे पण सगळ्या महिला जमल्या गुरुजी जात हे कोले गुरुजी आहेत आणि हे डंबे गुरुजी नमस्कार आणि आमच्या पोलीस पाटील आणि किती आणि हे बाबा आहेत आमच्या इकडे आणि बाबा आमचे तर किती वर्षाने गुरुजी आलात तुम्ही आता तसं 6 महिन्यांनी चालू 6 महिने चालू येऊन गेलेलात काय आणि हे गुरुजी तर 10 वर्षांनी आले आणि मला तर तिकडे उत्त्याकर गुरुंच्या मुलीच्या लग्नाला गेलो तिकडे भेटले तर 25 वर्षांनी ताई पण भेटलेले तेव्हा आहे ना खूप वर्षांनी भेट झाली मस्त वाटलं भेटून आमची जायची तयारी चालली आणि इकडे गाडीची पूजा चालली आता विनंती करतोय ढोरा गुलाब मुला मनसा पडबोधांना मिळून देशील बारा काली बारा एक जिकडे आई माझ्या नारळ नारळ सर्व मान्य करा सगळ्या मंडळीला सुखाची नाही सुखाची आशीर्वाद विनंती करतो आई माझ्या सांभाळ करतो तुझ्या विश्वासावरती प्रवासाला चाललोय आणि सुखरूपा अशा प्रकारे आता गाडीची पूजा झालेली आहे बाय बाय आता मी जातोय नाशिकला पंढरीनाथ महाराज की जय गावदेवी माते की जय मंगलमूर्ती गणपती बाप्पा होय्या मंगलमूर्ती होय्या मामाई देवी की जय मंडनगडला आल्या आणि इकडे अशा पाण्याच्या बॉटल घेतात इकडे मंडनगडला ना जत्रा भरलाय ती बघा आकाश पाडणं दिसत आता बंद आहे या रात्रीची चालतात इकडे बघा असं आम्ही खायला फरशाने आणलेला आहे म्हणजे चिवडा मक्याचा आणि इकडे या खातात आणि शेंगदाणे आणलं ना तिकडे चणे शेंगदाणे आणि आता आपल्याला हवे रोड लागलेला आहे बघा इकडे मानगाव आलेला आहे मानगाव काय करते तू जेवली काय नेट येते जात ना तर इकडे आमचा कोमूचा फोन आलेला आहे गाडीमध्ये गाडी थांबली आमची अशी आणि ह्या हॉटेलला उतरले बघा दीपक हॉटेलला उतरलेले हो तर आतमध्ये आम्ही डबे आणलेलो घरून अर्धे लोकांनी नाही आणले मग डबे आता आतमध्येच खातो आणि मटण फ्लॉरची भाजी बाईने बनवल्या आणि ताईने बनवल्या दालबीची भाजी म्हणजे भिरड्याची भाजी आणि इकडे बघा डब्यामध्ये असं आमचं चपात्या
आणि ही संत्र्याची चटणी रोटी दिसते ना नाही रोटी आहे कशा भाई काय नाही ते बस डबेत रांधलेले सगळ्यांनी पण हॉटेलला मात्र सगळ्यांनी मग आता आमच्या एक भाजीचं हॉटेल दिलं हॉटेल वाटलं आलं म्हणजे काय भाजी सोडलं नाही तर भाजीचं हॉटेल दिलं काय नो काय म्हणतात मी का काय लय भूक लागली रे सगळ्यांना तुम्हाला मग शिरू तुला गोलू नाही आला शिरू आलाय आणि आरू आलाय आरू आरू तिकडे आहे डाकते आहे ना मस्त आहे संत्र्याच्या सालीच्या प्रमाणे मी पहिल्यांदाच खाते वालाची भाजी आमच्या गावची फेवरेट कोकणातली भाजी वाटाणा लॉर वाटाणा मस्त आहे एक नंबर अशी ॲक्च्युली ना आम्ही ना सगळे आम्ही झाडाखाली जेवणार होतो सगळेजण पिकनिक आले होते पण दोघा तिघा डबे नव्हते आलेले म्हणून हॉटेलमध्ये आलं तर बघा नेसे पनीर अंडी मागितलेले मस्त जेवण झाले सगळे ताईनं मी बाकी राहिले बाकीचे आमची मंडळी गेली तशी जेवली सगळेजण सगळ्यांना भरपूर भूक लागलेली आता जेवण तिकडे आहे सगळ्यांच्या चेहरे सब कोमालेलं आता जेवलात का आता कसं वाटतं बरं हा कारण मागाशी सगळ्यांना भूक लागलेली आम्हाला आता वाजलेत किती बाबू वाजलेत की पावणे तीन झालेत आता आम्ही जेवलो आणि आता चला पुन्हा प्रवास चालू आपला कोकणच्या अंजली बरोबर प्रवास आहे कोकणच्या अंजली युट्यूबर त्याच्या बरोबर हा पिकनिकचा अनुभव आहे मजा येते अशी सर्व एकत्र असल्यानंतर खूप मजा येते सगळे गावचे वगैरे आहे ना मस्त वाटत आता इकडे ना आपल्याला असं कसारे घाट लागलेला आहे जेवणाची सोय केलेली आहे गांगड गुरुजी आहेत त्यांनी तर त्याला जाऊया तर आमच्याकडचे गुरुच आहेत गांगड गुरुजी आमच्याकडे होते ते मुलांना शिकवण्यासाठी तर त्याने तिथे सोय केलेली आहे आणि इकडे सगळ्या आम्ही आहोत तिकडे सगळ्या थंडी भरपूर आहे इकडे छान थंडी आहे इकडे स्वेटर आम्ही गाईत ठेवले आहोत पहिल्यांदा जेवायला आल्यावर जेवल्यानंतर घालू एक पापड उसमें नहीं है ठीक है पापड है चपाती है आमच्या गांगड गुरुजी आहेत यांनीच आमच्या इथे जेवणाची उत्तम अशी सोय केलेली मस्त गुरुजी आहे जेवण मस्त होतं एकदम तर आम्ही रात्रीचे जेवण झाले आणि आता झोपायला बघूया कुठे आमचं आहे ते तिकडे जाऊया इकडे असे आम्हाला रूम दिलेल्या झोपायला आहे बघा असे आमची मंडळी झोपली पण आता हे बघा सगळे झोपले इकडे झोपले इकडे झोपले झोपा अशा प्रकारे आमचा आंबोली ते त्र्यंबकेश्वर प्रवास झाला आणि उद्या आपण दर्शनाला जाणार आहोत तर ती व्हिडिओ पाहायला विसरू नका जर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.